हॅलो हॅलो हाय वेलकम टू सवीज वर्ल्ड. आज आम्ही एक वेगळ्या तरेची चटणी करूया जी मँगलोर सायडीक करता. तर आमकां ताज्या खातीर कितें जाय म्हणजे घाटी मिरसांगो जाय. घाटी मिरसांगो हांवें 4 घेतल्या. 20 हांवें गार्लीक क्लॉव्स घेतल्या म्हणजे त्यो ताजी साल काढल्या. आणि सोय जवळ जवळ एक मिडियम साईज नाल्ल असा पळय तो अर्ध घेतला ताजे एक वळे. आणि ती सोय मातशी बरी म्हणजे काळी सोय बी पडपाक देऊ नका. मीठ तर तुमकां घालूकच जाय आणि खोबरेल तेल घालतले हांव. कळ्ळें? ताका खोबरेल तेल जाय. तर आमी फुडली कृती कितें म्हणून पळोवया. हातून आता तुम्ही पळयलें घाटी मिरसांग सिंपल आसा. ती घाटी मिरसांग म्हणजे कलर येता बरो तातूंत, ना जाल्यार दुसरी मिरसांग घाल्यार अशी कुड्डीशी जाता, बरी दिसना पळोवपाक. आनी 20 जवळ जवळ 18 ते 20 लसणीच्यो बोयो घाल्या ल्हान सायजीच्यो. तुमकां चड कमी करुयेत. मीठ चवी पुरतें तुमकां तेंय बी चड कमी करुयेत. आमटान मातशी चडशीच घालूं जाय. जाय ती बी तुमकां जाय जाल्यार तुमी चड कमी करुयेत. आनी सोय आनी खूब तिखट जाय न्ही. सोय कमी जाय जाल्यार मिरसांगो चड घालयात. ओके सो आता आमी फुडली कृती पळय. आता हांवें हेवटेन गॅस ऑन केला. गॅस ऑन करून हांवें खोबरेल तेल घाला, 1 टेबलस्पून घाला. म्हणजे ह्या चटणेक रगड्यार वाडटा ती एक्चुली, ताका उदक घालना. ते तेलाचे ताजे हे आसता पळय तातूंतच ती जाता. म्हणटकर ते घालून हांवें ते आतां हांव ते भाजतले. लसूण भाजतले. लसूण बरी हे जावपाक आयली की तातूंतच मागीर मिरसांग भाजतले. कळ्ळें? म्हणटकर ल्हान उजार हांवें ती लसूण मातशी भाजपाक दवरल्या. अशें साल बी अशें आयलें जाल्यार तें उडया. आज हो व्हिडियो हांव ऑन स्पेशल रिक्वेस्ट करता. कोणे तरी सांगला म्हाका म्हणून करता. तेन्ना तुमी करा आनी मागीर म्हाका सांगा. हें चडशें करून तुमकां जिवाक बरें बी नासता पळय, तेन्ना जर ही करून खायत जाल्यार पोटाकूय बरी. आनी तेन्ना खोबरेल तेल तुमी मातशें कमी घालयात. खोबरेल तेल तुका स्टमकाक तुका हें जाल्यार इन्फेक्शन बी आसल्यार बरें तें एंटीफंगल एंटीबॅक्टेरियल न्ही तें. तेन्ना खोबरेल तेल कमी बी घाल्यार जाता तुमी. आं पूण घालें म्हणून कांय जायना. आय हॅव सीन एल्डर्स इन मँगलोर हू आर 86, 90, 95. मेमरी बिमरी सगळी स्ट्रॉंग आसा तांची. मे बी बिकॉज ऑफ द कोकोनट अमाउंट दे इट अँड खोबरेल तेल. 4-4 लिटर खोबरेल तेल बी म्हयन्यान खातलें हांवें पळयलें. टणटणीत आसा बरी सांगची जिवन वेरी हेल्दी. हांवें सुद्दां ही रगड्यार वाटल्या. ही रगड्यार जर वाटत न्ही ताका बिलकूल उदक घालपाचें ना. रगड्यार वाटल्यार ताजी चड मजा म्हणजे गुळीशी जावन येता. एक गुळो असो जावन येता. आणि म्हणटाच लोशणे गुळो गुळो म्हण ताका. लोशणे गोळी लोशणे गोळी. कळ्ळें? तर ती टेस्ट मागीर आमकां आतां मिक्सराचेर मेळना. म्हजे कडेन आतां रगडो ना. हांवें कोणाक तरी दिलो. पूण तशी जर तुमी करत तुमगे रगडो आसा न्ही रगड्यार जरी वाटत न्ही ताका बिलकूल उदक घालनासतना ती तशीच भायर सुद्दां बरी उरता. आनी तुमी ट्रॅव्हलिंगाक बी जाय जाल्यार वरी येत ती तसली तुमची भाकरी बिकरी ताज्या बरोबर करून. आनी चडशें करून म्हणजे अशें तोंडाक बी रूच आसना पळय तेन्ना जर ही करत न्ही जाल्यार बरें दिसता जिवाक खातकच. आतां ही अशी जाली लसूण. अशी लसूण जातकर हांवें तो गॅस ऑफ केला. तेल मातशें न्हिवतकर हांव मिरसांग घालतलें आनी तातूंत भाजून घेतलें हलकोसो बरो ताजो परमळ्या पर्यंत. अशें हांवें मिरसांगेचे कुडके केल्या. कळ्ळें? आनी तेवटेन लोक मिरसांगो भाजून दवरता एक आठवड्याचो स्टॉक. कित्याक तांकां त्यो एवरीडे ह्योच मिरसांगो जाय आसता मँगलोरियन. पूण म्हाका आय बिलीव ऑलवेज इन फ्रेश लसूण जावं हें जावं कितें जावं म्हणजे फ्रेश कुटून घाल्लें आसता पळय. फ्रेश कितें मिरसांगो भाजून घाल्लें आसता ताची टेस्टूच वेगळी येता. कळ्ळें? तर हे मातशें हलकेशें हांवें गॅस ऑफ केला. गॅस ऑफ करून तो कलर चेंज जाय पर्यंत एक हरवटसाण वता ताजी तो पर्यंत त्यो मिरसांगो भाजपाच्यो.
आता सोय घाला आणि मातसो हलकोसो सगळं गॅस ऑफ असा माझा सोय घाला आणि हलकोसो चाळो मारा कळलं तुका आणि माझी रे आमटान आणि मीठ घालून वाटपाची सिंपल रगडो असल्यास रगड्यावर तुम्ही गुळी वाटा उदक घालनासताना आता उदक लागना पण मिक्सरचे मातशे हलकेशे घालचे पडतं इल्लेशे उदक फाकुडचे पडतं कळलं तर आता आम्ही वाटूया मिक्सरन वाटच्या पहिली ती न्यू जाय कम्प्लीट तर अशी आमची लोशण्याची गोळी तयार झाल्या लोशणे गोळी तुम्ही ही करा आम्ही मिक्सरवर वाटल्या रगड्यावर वाटल्यावर उत्तम जाता तक उदकूच लागना आम्ही उदक मातशे स्प्रिंकल करचे पडलं मका आणि दाळीतोया बरोबर बेस्ट कॉम्बिनेशन दाळ केल्या दिस उकड्या पेजे बरोबर बेस्ट कॉम्बिनेशन एक खारो बांगडो जर सायडीक आसत न्ही जाल्यार न्ही विचारपाचे नाका तर तुम्ही हे करा आणि मागीर म्हाका सांगा सो बाय फ्रॉम सवीज वर्ल्ड थँक्यू माझ्या चॅनलाक सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंडा भितर शेअर करा ओके बाय सविता पै फ्रॉम पणजी